महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुम औद्योगिक वसतीमध्ये आज आग लागलेली आहे. प्लॉट नंबर W 32 33 34 या कंपनीला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी वेगवेगळ्या केमिकल डिस्लेशन करून केमिकलची निर्मिती करते. या कंपनीला अचानक आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या कंपनीत आगीचे लोटचे लोट दिसत आहे. या आगीसाठी नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब कार्यरत झाले आहे. घटनास्थळी पोलीसही त्याच ठिकाणी पोहोचलेले आहे. यावेळी कंपनीत आग लागल्याने 10 ते 15 किलोमीटर पर्यंत धुराचे लोटचे लोट दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही. या कुरकुम MIDC व कुरकुम गाव परिसरात पसरलेले दिसत आहे. या कुरकुम परिसरात कामगारांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे. याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे दौंड प्रतिनिधी अलीम सय्यद यांनी. बघूया सविस्तर वृत्त. जैन, मेरा नाम ऐश्वर्या शर्मा है. आज सुबह कुसुम डिस्टिलरी में किसी कारण से, जो अभी प्रॉपरली आइडेंटिफाइड नहीं है, प्रॉबेबली शॉर्ट सर्किट हो सकता है, उसके कारण आग लग गई थी. वो आग अब कंट्रोल में है, कोई कैजुअलिटीज नहीं है और अब बस कूलिंग ऑपरेशन चल रहा है. आधे घंटे में कम्प्लीटली आग कंट्रोल में आ जाएगी. नियर बाय कोई विलेज नहीं है, कोई ह्यूमन कैजुअलिटी नहीं है और हमारी फायर फाइटर साहब हैं, वो आपको थोड़ा कुछ बताएंगे. खांडेकर साहब, उनकी टीम ने फायर को कंट्रोल किया था. अभी थोड़ा कंट्रोल में प्रोसीजर चल रहा है तो अभी वो अपनी टीम के साथ थोड़े बिजी हैं, तो वो आपको थोड़ी देर बाद एड्रेस करेंगे. बट अब फायर कंट्रोल में है, कोई इशू नहीं है और ह्यूमन कैजुअलिटी कोई नहीं है. नियर बाय कोई भी वो नहीं है, विलेज नहीं है, तो कोई चिंता करने की बात नहीं है. नॉर्मल एसीटोन और मिथाइल अल्कोहल की आग. दहाच्या सुमारास कुसुम डिस्टिलरी या कंपनीला आग लागलेली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऑर्गॅनिक केमिकल्स सॉल्व्हंट त्या ठिकाणी तयार होतात. ॲसिटोन आहे, मिथाइल अल्कोहोल आहे, याला आग लागलेली आहे. परंतु यापासून कुठल्याही प्रकारचा धोका आसपासच्या परिसराला नाही आहे. सर्व परिसर पोलिसांनी खाली केलेला आहे. आसपासच्या 4-5 कंपन्या खाली केलेल्या आहेत. 10 किलोमीटर कोणालाही जवळ येऊ देत नाही आहे. आग आता